वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यावरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे सरकारला धारेवरती धरलाय। प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येणारच नव्हता असा दावा जर शिंदे सरकार करत असेल तर मग प्रकल्पासाठी एमओयू साइनिंगचं पत्र का पाठवलं गेलं असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर 29 ऑगस्ट 2022 रोजी फडणवीसांनी वेदांतासोबत बैठक कशासाठी घेतली, प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी की गुजरातमध्ये घालवण्यासाठी असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारलाय आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय। दुसरी बैठक ह्या पत्रात लिहिली आहे 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती, ती ह्याच राज्यात वेदांत फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती, ह्या बैठकीबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का? सांगितलं जातं की वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात येणारच नव्हता, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पळवला होता, हा प्रकल्प आधीच निघून गेलेला। हे सगळं झाल्यानंतर जर हा प्रकल्प येणारच नव्हता मग हे पत्र एमओयू साइनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं? मला थेट, मी आज पुन्हा एकदा चॅलेंज देते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की मीडियासमोर त्यांनी माझ्यासोबत 1-on-1 डिबेट करावं की वेदांत फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे आपल्या राज्यातून गेलंच कसं, ह्याच्यावर चॅलेंज करावं।